नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। अखेर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, हे पनौती सरकार निलेश राणेंचं टीकास्त्र। आणि भीषण अपघातात 3 जागीच ठार। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK। दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। लॉकडाऊननं कोकणवासियांचं कंबरडं पुरतं मोडलं असताना जाता पावसानं होतं नव्हतं तेही नेलं। पोटाचं खळगं भरण्यासाठी आता नाणारसारख्या प्रकल्पाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे आता किमान जनमताचा आदर करून तरी नाणार प्रकल्पाला राज्य सरकारनं होकार द्यावा असा टाहो कोकणवासी फोडतायत। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या प्रगती एक्सप्रेसमध्ये शेवटच्या डब्यातही कोकणला पहिल्यापासूनच डावलण्यात आलंय। मात्र ज्या कोकणनं शिवसेनाची गंध ठेवली, मोठी केली, त्या शिवसेनेचं सरकार आल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावरही हीच परिस्थिती कायम आहे। ही वस्तुस्थिती आहे। कोकणवासियांनी असं काय फोरपाप केलंय कोणाच ठाऊ की ज्यामुळं त्यांच्या नशिबातला हा खडतर प्रवास संपतच नाहीये। सुरुवातीपासून तर काहीच मिळालं नाही। अगदी पश्चिम महाराष्ट्राची खरकटी पानं कोकणच्या तोंडाला पुसण्याचा प्रकारही महामंडळाच्या रूपानं झाला। अलीकडे आलेलं सी वर्ल्ड, चिपी विमानतळ असे मोठे प्रकल्पही गलिच्छ राजकारणाच्या तावडीत सापडले। आता आशिया खंडातला सर्वात मोठा म्हणजे तब्बल 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नाणार प्रकल्पही पर्यावरणाच्या गोंडस नावाखाली कोकणच्या वेशीवर अडकलाय। पर्यावरणाचं रक्षण तर व्हायला हवं, त्याला दुमत नाहीये। राज्य सरकारची भूमिका रास्त आहे पण न्याय नाहीये। मुंबई गोवा महामार्गासाठी 1000 झाडांची कत्तल झाली तरीही पर्यावरणाची हानी होत नसते, मात्र रिफायनरीच्या बाबतीत पर्यावरणाचा इतका पुळका का, याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये। जैतापूर प्रकल्पालाही असाच विरोध झाला। मात्र आज या प्रकल्पानं कोकणवासियांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्यात। या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी याची अवश्य माहिती घ्यावी। गेल्या काही महिन्यात तर परिस्थिती खूपच बिकट झाली आहे। बेरोजगार कोकणवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यातच आता पोटापुरतं पिकवलेलंही पावसानं नेलंय। चक्रीवादळामुळं तब्बल 7,500 टन मत्स्य उत्पादन घटलं, त्यामुळे मच्छीमार चिंतेत आहे। पर्यावरणाच्याही पुढे जाऊन संकट आज कोकणी माणसाला नेस्तनाभूत करू पाहत आहेत, कोकण उद्ध्वस्त करू पाहत आहेत। माणूसच जर जिवंत नाही राहिला तर पर्यावरण काय जाळायचं आहे का, असा संतप्त सवाल आज सरकारला विचारला जातोय। बरं, शिवसेनेला पर्यावरणाची आणि कोकणी माणसाची इतकी काळजी आहे, तर गेल्या काही दिवसात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई तरी कुठं वेळेत दिली आहे? इतकंच काय, तिथल्या मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे कित्येक वर्षांचे प्रश्नही अजूनही तसेच आहेत। लॉकडाऊनमध्ये ज्यांनी रोजगार गमावले त्यांना रोजगार राहू दे, त्यांची साधी दखल तरी घेतली का जनतेच्या, हे लक्षात आलंय। म्हणूनच आज नाणारसारख्या मोठ्या प्रकल्पाची जनतेतून मागणी होते। असा प्रकल्प काही जगात सर्वप्रथम कोकणात होत नाहीये। अनेक देश केवळ अशा प्रकल्पाच्या जोरावर गर्भश्रीमंत झालेत। देशात कोकणच्या वाट्याला ही संधी येत असेल तर ती शिवसेनेनं परत खालवू नये, अशीच इथल्या जनतेची कळकळीची विनंती आहे। अन्यथा कोकणच्या वाटेला आलेला आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प परत घालवण्याच्या करंटेपणाची नोंद इतिहासात शिवसेनेच्या नावावर होईल। महाविकास आघाडी सरकारात उद्धवजींसारखे कोकणावर प्रेम करणारे मुख्यमंत्री आणि ज्यांचं 12 मती इतकंच कोकणावर प्रेम आहे, त्या शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक असताना असं होऊ नये, या परशुरामाच्या भूमीची तीव्र इच्छा आहे। कारण
सध्याची वाढती नैसर्गिक संकट पाहता महत्त्वाचा प्रश्न नाणार किंवा त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा नाही तर कोकणी माणूस आणि या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. सरकारनं या भूमिकेतनं विचार करावा आणि सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात सातत्यानं माध्यमांमध्ये बातम्याही येत आहेत. मागून मिळत नाही ते हिसकावून घेण्याची ताकदही कोकणी माणसाच्या मनगटात आहे. वेळीच निर्णय न घेतल्यास या प्रकल्पासाठी कोकणातील एका दमदार नेत्याच्या नेतृत्वाखाली मोठं जन आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोकण विकासाचा बॅकलॉग भरून काढून पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेईल अशी कोकणवासियांना अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. एकीकडे कोकणचं उज्ज्वल भविष्य असलेल्या नाणार प्रकल्पाला समर्थन वाढत असतानाच दुसरीकडे मात्र विरोधक पेड कॅम्पेनिंग करून कोकणवासियांच्या अन्नात माती कालवत आहेत. या गलिच्छ प्रकाराची सध्या कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेल्या कोकणात आता पावसानं उरलं उरलं शेतीतलं पीकही घालवलं. भविष्यात आता चालून आलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाशिवाय कोणताही पर्याय दिसत नाहीये. त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात लोकांना हा प्रकल्प हवाय. परंतु सातत्यानं प्रकल्पाच्या बाजूनं वाढत जाणारं जनमत पाहवत नसल्यामुळं आता प्रकल्प विरोधकांनी गलिच्छ राजकारणाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काही फेक न्यूज चॅनल तयार करून त्यावर प्रकल्पाविरोधात पेड प्रमोशन करण्यात येत आहे. अर्थात ज्यांना चॅनलच्या प्रोमोला असलेला वॉटर मार्कही काढायचं कळत नाही अशा बिनडोक लोकांनी केलेलं हे निव्वळ खालच्या दर्जाचं पेड कॅम्पेन आहे. हा संपूर्ण फ्लॉप शो स्क्रिप्टेड आहे. ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही गलिच्छ कल्पना बाहेर पडली आहे त्याला साधे प्रश्नही बदलून विचारण्याची अक्कल नाही आहे. ज्यांना पर्यावरण कशाशी खातात हे माहिती नाही ते नागरिक इथं आम्हाला पर्यावरणाचं प्रदूषण नको म्हणून सांगतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानतायत. खरं तर या प्रकल्पावर आणि पर्यावरणावर यापूर्वीच सखोल चर्चा झाली आहे. प्रकल्पाच्या बाजून आहेत ते खुलेपणानं समर्थन करतायत. मग विरोधकांना अशा पेड कॅम्पेनचा का आधार घ्यावा लागतोय हाच खरा प्रश्न आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ वाढत्या जनमतामुळं निश्चितच विरोधकांच्या पायाखालची वाळू मात्र सरकली असल्याचं दिसून येत आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड झालंय. विमानाचा खर्च द्यायला पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे अशा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शेतकऱ्यांच्या आता इच्छा राहिली नाहीये. तर हे सरकार पनौती सरकार आहे अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. हरचेरी, मोरेश्वर, निवळी आणि तो सगळा परिसर जिथे जिथे नुकसान मागच्या अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे त्याची पाहणी मी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी जाऊन केली. आता जी पाहणी आम्ही केली त्या पाहणीच्या दरम्यान पंचनामे आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारले किती झाले तेव्हा जवळपास 30-40% पंचनामे शिल्लक आहे, करायचे आहेत असं आम्हाला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मोरेश्वर गावाच्या एका वाडीत आम्ही गेलो ज्या परिसरामध्ये जवळपास 180 एकर भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्या 180 एकरावर एकही अधिकारी गेला नव्हता.
पंचनामे करण्यासाठी आयत्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी झालेलं नुकसान एका बाजूला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. कोणी त्यांच्याकडे अजूनपर्यंत फिरकायला गेलं नाही, फिरकलं नाही. काही सगळेच अधिकारी नालायक आहेत असं माझं म्हणणं नाही, एका दुसरा अधिकारी फिरतोय. पण राज्यकर्त्यांनी जेवढी दखल घ्यायला पाहिजे होती पंचनाम्याच्या बाबतीमध्ये, तेवढं स्थानिक राज्यकर्त्यांनी, मंत्री असतील, आमदार, खासदार, कोणीच तशी दक्षता घेतल्या नसल्याचं मला नजरेत आलं. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला तर आम्ही बघितलं, रायगड पर्यंत आले पण रत्नागिरीत आले नाही, दापोलीत आले नाही. आता पण जे काय दौरे करतात मुख्यमंत्री, ते विमानांनी किंवा हेलिकॉप्टरनी येतात, 2 तास कुठल्या तरी कोपऱ्यात जातात आणि परत विमानांनी बसून मुंबईला येतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा दौरा झाला मुख्यमंत्र्यांचा आणि एक ठिकाण ते दुसरं ठिकाण 33 किलोमीटरचं होतं, तरी मुख्यमंत्री विमानात बसून मुंबईला आले, परत विमानात बसून सोलापूरला आले आणि 33 किलोमीटरचा जो टप्पा एक रात्र राहून पूर्ण करता आला असता, पण राज्य सरकारावर 40 लाखाचा बोजा, कारण का विमानाचा जो खर्च असतो ते सरकार उचलतं, आणि म्हणून एका ट्रीपसाठी जे 40 लाख रुपये फक्त मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 2 दिवसासाठी, जेव्हा काही तासाचं अंतर, 33 किलोमीटर म्हणजे किती, 50 मिनिटं, पण मुख्यमंत्र्यांना बाहेर राहता येत नाही, मुख्यमंत्र्यांचं घर सुटत नाही. पण असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने कधीही बघितला नाही जो मुंबई सोडून इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहायला मागत नाही, ते शेतकऱ्यांसाठी असू दे किंवा इतर कुठल्याही विषयांसाठी असू दे. आणि म्हणून आज जी काही परिस्थिती तुम्ही जो प्रश्न विचारला, एकतर इकडच्या स्थानिक आमदार खासदारांनी जो पाठपुरावा वरती करायला पाहिजे, ज्या मागण्या करायला पाहिजे होत्या, जसं भांडखोर असायला पाहिजे होतं, भांडायला पाहिजे होतं की माझ्या कोकणासाठी का मिळत नाही, माझ्या मतदारसंघात का मिळत नाही. आज रत्नागिरी तालुक्यामध्ये आजचीच बातमी आहे, जिल्हा परिषदेमध्ये जे काही रस्ते आहेत 600 किलोमीटरच्या लांबीचे, त्याच्यातले 300 किलोमीटर म्हणजे निम्मे रस्ते हे खराब अवस्थेत आहे. अशी अवस्था आज रत्नागिरी जिल्ह्याची आणि महाराष्ट्र सरकारची आहे. तिसरं म्हणजे तिवरे धरण जे मागच्या जुलैमध्ये 2019 जुलै, मला वाटतं 21-22 तारखेला काहीतरी ते धरण कोसळलं. आता जवळपास 1.5 वर्ष झालं आणि आता मला माहिती मिळाली की आता परत एक कमिटी त्याच्यावरती बसली, एक वीट देखील तिथे आणली नाही आणि आता परत एक कमिटी सरकार त्याच्यावर बसवत आहे. म्हणजे धरणाला पैसे नाही, पन्हाळ्याला जे हे आहे धरण तिथे गळती लागली आहे, तिथे आज खासदार गेलेत, म्हणजे 100% ते धरण कोसळणार किंवा नुकसान होणार, ते होऊ नये देव करू. पण असे पनवती लोक तिकडे गेल्यावर फक्त घोषणा आणि आम्ही हे करू आम्ही ते करू. तुम्ही मुख्यमंत्र्यांची कुठलीही स्टेटमेंट बघा मागच्या 3 दिवसातली, मी काय आकडे जाहीर करणार नाही, ही मुख्यमंत्र्यांची भाषा. कोकणात आले गणपतीपुळ्याला तेव्हाही भाषणामध्ये सांगितलं मी आकडे जाहीर करणार नाही, मग येता कशाला? मुख्यमंत्र्यांचं तोंड बघायचं तर कोणाला इच्छा नाही, ते बिचारे गरीब त्रस्त झालेले शेतकरी, ते बिचारी सकाळपासून मुख्यमंत्री काहीतरी देऊन जाणार म्हणून एका कोपऱ्यात बसलेले आणि हे सांगणार मी काय देऊन जाणार नाही, मी फक्त तुम्हाला भेटायला आलो. कोणाला भेटायचं अशा मुख्यमंत्र्यांना जे मदत म्हणून 3000 रुपये देतात, अशा मुख्यमंत्र्यांना भेटायची कोणाची इच्छा नाही. आणि म्हणून हे पनवती सरकार आहे, जेव्हापासून आलंय तेव्हापासून महाराष्ट्रावर काही ना काही संकट झालेलं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाद अडकू नका, पाहत रहा कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी गुरुस्तान मोटर्स घेऊन आले आहेत ई बाईक्स,
जॉय ई मॉन्स्टर, जॉय ई बाईक ग्लो, जॉय ई बाईक मॉन्स्टर, जॉय ई बाईक वोल्फ, नेक्स्ट जनरेशन नॅनो ई स्कूटर। फीचर्स: फ्रंट एलईडी लाईट, रिमोट लॉकिंग, अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, हायड्रॉलिक सस्पेन्शन, डिस्क ब्रेक, 0 to full charge इन 3.5 hours। आमची वैशिष्ट्ये: जॉय ई बाईक ISO मानांकन प्राप्त कंपनी, पूर्णतः बॅटरीवर चालणारी, तसेच घरच्या घरी चार्जिंग करण्याजोगी, पेट्रोल भरण्याच्या रोजच्या खर्ची कटकटीपासून मुक्तता, पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्त, महिन्याच्या इंधन खर्चात बचत, इन्शुरन्स, लायसन्स, रजिस्ट्रेशनची गरज नाही, अंदाजे खर्च 25 पैसे प्रति किलोमीटर, नोंदणी करताना आधार कार्ड आवश्यक, फ्री टेस्ट ड्राइव साठी अवश्य भेट द्या, वैद्यकीय सेवेतील व्यक्तींसाठी 5,000 सूट, गुरुस्तान मोटर्स, P53 एडिशनल MIDC कुडाळ, इंडियन कॅशो समोर, तालुका कुडाळ, फोन नंबर 023-62-29-56-88, बुकिंग सुरू 96-64-78-62-70 आणि 94-22-90-66-88। चला तर हक्काची ई बाईक खरेदी करण्यासाठी आजच गुरुस्तान शोरूमला भेट द्या। आशा आकांक्षांना देऊया आकार, घराचं स्वप्न करूया साकार। दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बुक करा आपलं हक्काचं घर, तेही कोकणात। निसर्गरम्य वैभववाडीत साकारतोय महाकाली कन्स्ट्रक्शनचा नवा गृह प्रकल्प। वैभववाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी भव्य गृह प्रकल्प श्रीधर अपार्टमेंट। वैभववाडीत प्रथमच सुपर मार्केट सोबत असलेला गृह प्रकल्प, निसर्गरम्य वातावरण, उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम, वीज पाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था यांसह 24 तास सुरक्षा आणि लिफ्टची सोय, डिलक्स फ्लॅटसह दुकान गाडी उपलब्ध, रेरा रजिस्ट्रेशन। ए विंग मधील घरमालकांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मिळणार आपल्या घराचा ताबा। ए विंग मध्ये पहिला मजला सुपर मार्केट, 10 कमर्शियल गाळे तर 10 आहेत फ्लॅट। गृह प्रकल्पाच्या बी आणि सी विंग मध्ये एकूण 42 फ्लॅट उपलब्ध, 550 to 650 square foot डिलक्स फ्लॅट। आजच बुकिंग करा श्रीधर अपार्टमेंट, वैभववाडी, फोंडा रोड। बुकिंग साठी पत्ता महाकाली कन्स्ट्रक्शन, साइट पत्ता वैभववाडी पोलीस ठाण्या नजीक, तळेरे वैभववाडी मार्ग, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। विजय श्रीधर तावडे 98238-46-155, विनय सुधीर राणे 70-83-100-850, कौस्तुभ विजय तावडे 87-799-16-783 आणि प्रसाद सत्यवान तावडे 92-84-30-38-55। खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ, होंडा, एसपी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ। संपर्क 94-23-41-73-90-11-39-76-63 आणि 72-63-83-23-99।
भूक लागली, एक लास्ट जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ता सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा, ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो यांनी कशाला काळजी करताय, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट, जितका वापर तितका जाकार, आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो, तुम्ही देखील नक्की करा. गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 75880905 आणि 75880906 06. विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. कणकवलीहून लातूरला जाणाऱ्या एसटी बस आणि इनोव्हा कारचा कळंबे नजीक भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 4 गंभीर जखमी झाले. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. राज्यातील निवडक आणि सक्षम अशा 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्याची मान्यता दिलेली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश असून शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन जिल्हा बँकेत होण्यासाठी जिल्हा बँकेनं राज्य शासनाशी करार केलेला आहे. कर्मचाऱ्यांना 40 लाखांचा अपघात विमा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यातील 15 जिल्हा बँकेनं शासकीय व्यवहार करण्याची मान्यता दिलेली आहे, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचं आम्ही मनापासून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आहे. आजपर्यंत आमच्या जिल्हा बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, जिल्हा परिषद कर्मचारी असतील, या लोकांचे जिल्हा बँकेमध्ये पगार होत होते. भविष्यामध्ये ज्या ज्या शासकीय संस्थानं आमच्या बँकेमध्ये पगार ज्या कर्मचाऱ्यांना ज्यांचे होणं आवश्यक आहे, असे बँकेकडनं ज्या फॅसिलिटी, नॅशनलाइज बँकेकडनं ज्या ज्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जातात, त्याच प्रकारच्या सुविधामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा बँक असेल की ह्या जिल्हा बँकेने ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आमच्या बँकेमध्ये जमा होतील अशा पगारदार नोकरदारांना 40 लाखापर्यंतचा अपघात विमा जिल्हा बँकेने चालू केलेला आहे. आणि महाराष्ट्रामधली सहकार क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही पहिली जिल्हा बँक आहे की जिने ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्यामध्ये पगार जमा होतील अशा पगारदार नोकरदारांना 40 लाखापर्यंतचा अपघात विमा योजना देणारी जिल्हा बँक ही पहिली आहे. नॅशनलाइज बँक साधारण आता 20 ते
25 लाखापर्यंत अपघात विम्याचं कवच हे शासकीय कर्मचाऱ्यांना देत आहेत. आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे शासकीय महाराष्ट्र राज्याचे जे कर्मचारी असतील त्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये आपली खाती त्यांनी जर त्या ठिकाणी उघडण्यास सुरुवात केली आणि त्यांचे पगार आमच्या जिल्हा बँकेमध्ये झाले तर त्यांना 40 लाखापर्यंत अपघात विमा आज आमच्या जिल्हा बँकेने चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हप्ता या त्यांच्या पगारातून कपात होणार नाही आहे. याचं जे काही अपघात विमा योजनेचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल, जी काही वर्गणी असेल विम्याची, ही वर्गणी जिल्हा बँक स्वतः या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी भरणार आहे, त्याचा हप्ता भरणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांचे पगार जिल्हा बँकेत होत नसतील त्यांनी जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधून आपले पगार त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये खातं उघडून पगार जर त्यांचे जिल्हा बँकेमध्ये झाले तर त्यांना 40 लाखापर्यंत अपघाती विमा योजना मिळेल. त्यासोबत RTGS, NFT इतर ज्या काही फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा कमी व्याजाने त्यांना कर्ज, सॅलरी, त्या ठिकाणी पगार तारण कर्ज योजना असेल, हे इतर योजना चालू आहेत. आणि म्हणून नॅशनलाइज बँकांपेक्षा ज्यादाच्या सुविधा देणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक म्हणून त्याचं नाव घेतलं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. कणकवली नगरपंचायतची विषय समिती सभापती निवड बिनविरोध झाली. बांधकाम सभापतीपदी मेघा गांगण, आरोग्य सभापतीपदी अभिजित मुसळे, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी प्रतीक्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणजी राणे साहेब आणि विद्यमान आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या उपाशीर्वादामुळे आज या सभापती पदावर मी विराजमान होत आहे. त्याचा अतिशय आनंद होतो आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानेन की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर एका विश्वासाने दिलेली आहे आणि त्यांचा विश्वास सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेल्या 15 वर्षापासून राजकारणात किंवा प्रशासकीय कामाचा मला अनुभव असल्यामुळे सन्माननीय राणेसाहेबांनी दिलेल्या या पदाला मी योग्य न्याय देईन आणि लोकांची जी अपेक्षा आहे या बांधकाम सभापतीच्या पदाबद्दल ती लोकांची अपेक्षा मी पूर्ण करण्याचा मिळालेल्या कालावधीत प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब तसेच विद्यमान आमदार नितेशजी राणेसाहेब व भाजपचे सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी सार्थकी लावेन. तसेच कणकवली नगरीचे नगराध्यक्ष समीरजी नलावडे साहेब व माझे सहकारी सर्व नगरसेवक व कर्मचारी यांच्या सहकार्याने मी कणकवलीतील महिलांसाठी नवीन जे काही उपक्रम येतील त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न करेन आणि त्या सक्षम राहतील याची मी सतत काळजी घेत आहे. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय नेते राणेसाहेब तसेच आमदार नितेशजी राणेसाहेब आणि कणकवली शहराचे प्रथम नागरिक सन्माननीय समीरजी नरावडे यांचे मी आभार मानतो. त्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि मी 100% खात्रीने सांगतो की त्यांनी दिलेली ही जबाबदारी नक्कीच यशस्वीरित्या पार पाडेल. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाय अडकू नका. पात्रा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स,
डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली हनीमून कपल ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 77 55 92 0 257 आणि 98 34 91 58 73. रूपक 95 88 62 26 62 आणि 94 20 65 56 67. खुशखबर खुशखबर खुशखबर, वर्धापन दिन आणि दसरा सणानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, आटा चक्की, कूलर या वस्तूंवर मिळणार खास डिस्काउंट सह आकर्षक भेट वस्तू. इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड म्हणजे दोडा मार्ग तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पहिले भव्य असे सुसज्ज दालन. आमच्या इथं एकाच छताखाली सर्व काही, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी आणि कूलर, मिक्सर, फॅन, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर, वॉटर हीटर आणि घरगुती वापराच्या सर्व इलेक्ट्रॉनिक दर्जेदार वस्तू उपलब्ध. मग चला या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी. आमचा पत्ता इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड, शॉप नंबर G4 G5, चामुंडेश्वरी रेसिडेन्सी, सिद्धिविनायक गोवेकर कॉलनी, बाजारपेठ, दोडा मार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 94 23 18 85 98 50 35 65 25 आणि 93 22 76 16 02. फळे आणि भाजीपाला सोबत शरीरात जाणाऱ्या व्हायरस पासून आपलं रक्षण करण्यासाठी येत आहे व्हेजी वॉश. 1 लिटर गरम पाण्यात 10 मिली व्हेजी वॉश टाका. या पाण्यात भाजीपाला फळे स्वच्छ धुवून निर्जंतुक करा आणि निरोगी जीवन जगा. व्हायरस मुक्त जीवनासाठी आजच मागवा व्हेजी वॉश. संपर्क 94 230 52 0 66. तू दुर्गा, तू जिजाऊ, सावित्री तू, सारी रूप तुझी वंदनीय, पण या नावांना खरा अर्थ उमऱ्याच्या बाहेरच. म्हणूनच तुझ्या कर्तबगारीला एक नवं वळण देण्यासाठी, एक नवं व्यासपीठ देण्यासाठी सज्ज झालंय कोकणचं महा चॅनल. तुझ्या नावाला नवा अर्थ देण्यासाठी आजच सहभागी हो कोकणची मानसी फोरम मध्ये. कारण तुझ्यासारख्या अशा अनेक कर्तबगार महिलांचा आवाज बनलाय देवयानीज टॉक शो. कोकणची मानसी फोरमचा देवयानीज टॉक शो देवयानी बरसकर यांच्या सोबत पहा फक्त कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह वर. विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. तब्बल 40 वर्ष भाजपमध्ये राहून आपली राजकीय कारकिर्द गाजवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्ष प्रवेश झाला. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्ष प्रवेश झाला. प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित नव्हते. कार्यकर्त्यांची भावना होती म्हणून मी राष्ट्रवादीत आलो. नाता भाऊंची ताकद काय आहे हे जळगावात दाखवून देतो. 40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही. भाजपच्या वेगानं वाढवला त्याच्या दुप्पट वेगानं राष्ट्रवादी वाढू असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
मी पाठीमध्ये खंजीर कधी खूप असला नाही. जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं, पाठीमध्ये खंजीर खूप सायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचा पेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे. म्हटलं हो मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. आम्ही कधी तिकीट मागितलं नाही. मला म्हणतात की नाथाभाऊ तुला एवढं दिलं मग पक्ष बदलायची काय गरज आहे. अरे पण नाथाभाऊ उभी हयात तुमची सेवा केली त्याचं काय. उभा आयुष्य दिलं, दगड धोंड खाल्ले, सगळं माती अंगावर घेतली, थुंकायचे माझ्या अंगावर लोक, काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे. अशा कालखंडामध्ये आम्ही काम केलं ना, पार्टीसाठी संघर्ष करता 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 आमच्या 40 वर्षाचं उभा आयुष्य पक्षासाठी दिलं. त्यानंतर तुम्ही मला काय केलंय, अँटी करप्शन, इन्कम टॅक्स, कुणी महिला दिली नाही, मागे लावली. पण मी सांगतो आपल्याला पवारसाहेब मला प्रवेश मिळाला. मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. आपल्याशी चर्चा करत असताना मी आपल्याशी काहीही बोललेलो नाही. मला म्हणायला माहिती आहे आपलं पक्षाचं काम करत राहायचं आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, जेवढं काम भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने केलं तेवढंच काम राष्ट्रवादी पार्टीचं केलं. त्यांच्या मनातली इच्छा माझ्या नव्हती, ही कार्यकर्त्यांची भावना होती की आता पक्ष सोडला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची भावना होती की एनसीपीमध्ये गेलं पाहिजे. नाही तर साऱ्याच पक्षांचे मला बऱ्याच जणांच्या ऑफर होत्या. आपले सहयोगी पक्षाचे सांगायचे नात्याभाऊ इकडे या. पण जेव्हा कार्यकर्त्यांशी महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करत असताना बोलायचो, 6 महिने मी चर्चा केली असेल, पण साऱ्या कार्यकर्त्याचं एक मुखी नाव होतं एनसीपीमध्ये तुम्ही जा. निवड कार्यकर्त्यांची इच्छा होती असं नाही. जयंतराव दिल्लीमधले जे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं अशी स्थिती आहे म्हणजे नाथाभाऊ आता तुम्हाला इथं भवितव्य नाही. म्हटलं काय करू, तू पक्ष बदलला तरी बदलावा. मग कुठे जाऊ तुम्हाला सांगतो, एनसीपीमध्ये जा. पण या पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला सुद्धा एक मोठा कार्यक्रम आपण जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यात घेणार. नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून देईल तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे. आत्ताच आमंत्रण देतो आहे. सर्वात मोठं ग्राउंड जे आपल्याकडे आहे सागर पार्क, ते सागर पार्क ओतप्रोत भरून मी दाखवेन तुम्हाला. हे ओतप्रोत साहेब माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, खोटा. आत्ता परवा मी बाहेर आलो त्यातनं. म्हणजे इतक्या खालचं जर राजकारण चालत असेल तर अशा लोकांबरोबर राहणं उचित नाही, म्हणून मी पक्षत्याग करतो आहे असं मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं. वारंवार आयुष्यातले एवढ्या माणसांनी काम केल्यानंतर तुम्ही आयुष्यातले 4 वर्ष माझे वाया घालवले. काही कारण नसताना तुम्ही मला अँटी करप्शनकडे 2 वेळा अँटी करप्शन नाशिकलाही लावली, पुण्याकडूनही लावली, 2 वेळा अँटी करप्शन. भूखंडाच्या चौकाच्या कोणता भूखंड घेतला मी. आता जयंतराव काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखवेल. कुणी काय केलं आहे फार दिवस नका जाऊ देऊ, फार काही काळ जाणार नाही, तुमच्या आपोआप माझं बोलणं लक्षात येईल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. महसूल विभागाशी निगडीत सर्वसामान्यांची कामं जलदगतीनं मार्गी लावून दोडामार्गवासियांना लोकाभिमुख सेवा देणार असल्याचा मनोदय तहसीलदार अरुण खानोलकर यांनी दोडामार्गमधील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. दोडामार्गचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अवकाळी पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात भातशेती आणि इतर पिकांचं काय नुकसान झालेलं आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे आपल्या तालुक्यात पंचनामा करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. त्याच्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नेमणूक केलेली आहे. सुपरवायझर पण त्याच्यासाठी नेमलेले आहेत. BDO साहेब, आपले तालुका कृषी अधिकारी यांच्या समन्वय साधून आम्ही जास्तीत जास्त जे काय ॲक्च्युली नुकसान झाले शेतकऱ्यांचं खरोखर ती प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करत आहोत आणि लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहील. मी स्वतः पिकुळे, झरे बांबर, सासोली आणि मणेर या ठिकाणी पाहणी केलेली आहे. BDO साहेब सुद्धा आता पाहणी करायला आज गेले आहेत. पूर्ण काल माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ते आढावा बैठक संध्याकाळी घेतलेली आहे आणि सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे कशा पद्धतीने करायचे त्याच्यात कृषी अधिकारी उपस्थित होते, BDO उपस्थित होते. आमचं युद्धस्तरावर काम चालू आहे. आजपर्यंत आपलं दोडामार्ग तालुक्यात बाधित क्षेत्र 350 हेक्टर थोडं निश्चित केलेलं आहे अंदाजे. अजून काम चालू आहे, फायनल होईल. त्याच्यापैकी 155.39 हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झालेले आहेत. 709 त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे. शिल्लक आपले 94.61 हेक्टर क्षेत्रामध्ये अजून पंचनामे चालू आहेत. नंतर 2-3 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आणि लोकांना आर्थिक नुकसान जे आहे शेतीचं अन्य पिकांचं ते मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चालू वर्षी पावसाळी हंगामात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत त्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाकडून 19 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून या तालुक्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुक्यामधील जे कोण शेतकरी आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालं आहे, भात, नाचणी, सुपारी जे काय असेल, आंबा, त्या लोकांनी जास्तीत जास्त तहसीलदार कार्यालय, BDO ऑफिस, कृषी अधिकारी, संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याकडे तात्काळ संपर्क साधावा जेणेकरून कोण वंचित राहणार नाही असं मी आवाहन करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. उद्योजक तथा दोडामार्गमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक नाईक यांच्या संकल्पनेतून दोडामार्गच्या जनतेसाठी पहिल्या शववाहिकेचं लोकार्पण होणार असून शहरासह संपूर्ण तालुक्यात नागरिकांना विनाशुल्क सेवा मिळणार आहे. अकस्मात मृत्यू असू दे, अपघाती मृत्यू असू दे,
विविध प्रकारचे असे जे मृत्यू असतात जे शहरात घडतात, अनेक ठिकाणी घडतात, हॉस्पिटलमध्ये घडतात, आणि अशा वेळेला महत्त्वाची अडचण निर्माण होते ते आपल्या नातेवाईकांचं असू दे, कुटुंबियांचं असू दे, किंवा कुणाचाही एखाद्या व्यक्तीचा मृतदेह असतो तो घरापर्यंत नेणं, कारण मरणानंतरच्या ज्या येताना आहेत त्या खूप अवघड असतात. आणि अशाच प्रकारची मोठी एक समस्या या दोडामार्ग पूर्ण तालुक्यात होती. मृत्यूनंतर नातेवाईकांना आपल्या नातलगाचा मृतदेह घरी नेणं, मात्र ही समस्या आज कुठेतरी मार्गी लागते. ते नेहमी जे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्यभर या जनतेसाठी काहीतरी दिलेलं आहे, ते दोडामार्गचं येथील एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आदरणीय विवेक नाईक साहेब आज आपण त्यांच्या समोर आहेत. त्यांच्या सुशीलाबाई ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी लवकरच दोडामार्ग संपूर्ण शहरात आणि तालुकावासियांच्या सेवेसाठी एक शवाहिका या ठिकाणी लोकार्पण होते. आपण थेट त्याचे संवाद साधूया. भाई नमस्कार, कशा प्रकारे ही संकल्पना मुळात आपल्या मनात आली आणि नेमकी आपण कशा पद्धतीने राबवण्याचा संकल्प आणलेला? मुख्यतः कसं आहे की जसं आता आपण सांगितलं की समाजसेवा ही आमच्या रक्तात पूर्वीपासून भिनलेली असल्यामुळे हे विचार साहजिकच येतात, ह्याला काय वेगळा विचार करायचा मुद्दा प्रयत्न करावा लागत नाही. परंतु सांगायचं म्हणजे काय झालं, ह्या बाबतीत शववाहिकेच्या बाबतीत एक 1-2 वर्षापूर्वी माझे वयस्कर वडील जवळ 95 वर्षाचे ते माझ्या मूळ घरात राहायचे आणि शेवटी त्यांना इच्छा झाली की 15 दिवस इथं येऊन राहतो. मग ते आले माझ्याकडे आणि 15 दिवस झाले पण नव्हते, अगदी 13-14 दिवशी ते इथं त्याने आपला देह सोडला. परत मला त्यानं त्यांची बॉडी घेऊन परत माझ्या मूळ घरात जायचं विचार होता. तेव्हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी डॉक्टरना फोन केला, गाडीचा बिघाड झाला होता आणि नंतर काही वेळ मला सुचेना आता, कारण मृतदेह इथं दुसरी काही सवलत नव्हती. मग मी आपले राजेंद्र मापशेकर माझे जे मित्र आहे त्यांना फोन केला, ते मुंबईला होते. खरं तर ती वाहन मृतांसाठी ते देत नाही, फक्त ॲक्सिडेंट झाला तरच ते हॉस्पिटलपर्यंत येतात. पण त्याने मला 1 सेकंडचाही विचार न करता लगेच त्याने ते वाहन उपलब्ध केलं आणि तो विषय तिथं माझा झाला. पण त्याच्यानंतर माझं चिंतन किंवा मंथन म्हणा चालू झालं की माझ्यासारख्यांना हा विषय असा जर एवढा कठीण जातो तर सामान्यतः सामान्य माणूस जेव्हा, कारण परमेश्वराने ज्याला जन्म दिला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे, प्रत्येकाला मृत्यू असतो. फक्त मृत्यूला आपण घाबरतो पण मृत्यू कोणाला चुकू शकत नाही आपण, त्यामुळे प्रत्येकाला मृत्यू जर आहे तर संकट कुणावरही येऊ शकतो आणि कधीही येऊ शकतं. मग अशा संकटात लोकांनी काय करायचं यावर मग मी विचार केला आणि विचार केल्यानंतर आमचे जे काही जवळचे मित्र म्हणा, राजू म्हणा किंवा मनोज म्हणा, ह्या लोकांशी मी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं. ते म्हणाले भाई तुमची जी विचार वैचारिक काही शक्ती आहे अतिशय म्हणाला चांगला विषय आहे, तुम्ही हा विषय जरा घ्या. आणि मी तो विषय जरा सिरियसली घेतला आणि त्याचंच प्रतिरूप म्हणून आज ही गाडी अस्तित्वात येते आणि अवघ्या 2-3 दिवसात आम्ही त्याचं लोकार्पण करायचं हे आहे, म्हणून आज हा विषय इथं घेतलेला आहे. नक्कीच अतिशय सर्वसामान्य जनतेला उपयुक्त ठरणारी अशा प्रकारचं हे कार्य आहे, कारण जन्मानंतर जीवन आणि मरण हे महत्त्वाचे जीवनातील 2 टप्पे आहेत. पण मरणानंतर नातेवाईकांना दुःखात असताना अशा प्रकारच्या समस्येला जे वाहन अत्यंत आवश्यक असतं ते मिळत नाही आणि ती जी गरज होती ती गरज नाईक साहेबांच्या या ठिकाणी या दातृत्व वृत्तीमुळे आज कुठेतरी शहरवासियांसाठी आणि तालुक्यांसाठी एक लवकरच सेवेल येते. पण साहेब हा सगळा विचार तुमच्या मनात आला आणि त्याची मूर्तमेट कशा पद्धतीने पुढे येते हे आपण सांगितलं. यानंतर जे ह्या पूर्ण शववाहिनीचं कार्य असणार किंवा त्याचं लोकांना कशा पद्धतीने लाभ होणार आहे, कशा प्रकारे देखभाल त्याची चालेल आणि लोकांना कशा प्रकारे याची सेवा मिळेल? याचं कसं आहे की ही जी गाडी आहे ती शहरासाठी पूर्णपणे चालक आमच्यातले सामाजिक कार्यकर्ते असणार, त्यांचं नाव मी आता घेत नाही कारण सगळ्यांचीच नावं घेणं, एकट्याचं नाव घेतलं तर दुसरा, तर अशी 4-5 मंडळी आहे जी कायमस्वरूपी मग तो दिवस रात्र ते बघत नाही, कधीही जरी हे संकट कुणावरही आलं
तरी कायमस्वरूपी मंडळी त्याच्याबरोबर असणार. त्याचबरोबर राहिला प्रश्न पेट्रोलचा किंवा जो काय फ्युअल असणार, तर तो सुद्धा आमचा चॅरिटेबल स्वतःचा वैयक्तिक ट्रस्ट आहे, तो पूर्णपणे तो खर्च उचलणार आहे. याचाच अर्थ कुठल्याही सामान्य माणसाला गाडीचा खर्च किंवा पेट्रोलचा खर्च किंवा चालकाचा खर्च तसा लागणार नाही, तो त्याला फ्री सर्व्हिस आम्ही देणार. नक्कीच अतिशय चांगला या ठिकाणी एक निर्णय आणि दोडामार्गवासियांसाठी गरज असलेली एक मोठी गरज या ठिकाणी नाईक सगळ्यांनी पूर्ण केलेली आहे. निश्चित संपूर्ण तालुक्यासाठी याचा फायदा होईल. सिंधुदुर्गासाठी संदीप देसाई, दोडामार्ग. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. लक्ष्मीनारायण होंडा. अखेर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, हे पनौती सरकार निलेश राणेंचं टीकास्त्र. आणि भीषण अपघातात 3 जागीच ठार. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिंमत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाईट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाईट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4-व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 98 84 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. खायचं तर चवीचं मालवणी स्वादाचं, अवीट गोडीच्या शिरवाळ्या असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी. म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका. मालवणी स्वाद, अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो, कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद. पहा फक्त कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर.